सध्याचा सराफा मार्केट पूर्णतः कोसळलंय. सोन्याचे भाव उतरूनही ग्राहक दुकानाकडे फिरकत नसल्यानं सुवर्णकार चिंतेत असून कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानं व त्यानंतर आर्थिक व्यवहारावर टाकलेल्या जाचक अटींमुळे शहरातील व मराठवाड्यातील सराफा व्यवसायाला मोठा फटका बसलाय. शहरातील सर्व सराफा दुकानात ग्राहक शोधूनही सापडत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मागील महिन्यापासून आजपर्यंत 1.25 कोटींचा शहरात 75 कोटी तर मराठवाड्यात 700 कोटींच्या जवळपास व्यवहार होत असे. आता मात्र ही उलाढाल थांबल्यानं कोट्यावधींचं नुकसान यासह कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड पडली असल्याचं चित्र दिसून येत आहे. शहरातील सराफा बाजारातील कारागिरांचे अध्यक्ष चंदू चिंतामणी यांनी सांगितलं की कारागीर काम नसल्यानं शहर सोडून जात आहेत. सोन्याचे दागिने बनवणाऱ्या छोट्या कारखान्यात 1-2 कारागीर काम करताना दिसून आले तर ज्यांच्या हातात काम नव्हते ते मोबाईलवर गेम खेळत बसले होते. सराफा बाजारातील ज्येष्ठ कारागीर दामोदर मंडलिक यांनी आणीबाणीपेक्षा जास्त बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एका सराफा व्यापाऱ्यानं बँकेच्या जाचक अटीमुळे चेक न व्यवहार करावे लागतात, ग्राहकांना वेळेवर पैसे मिळत नाहीत, त्यामुळे ग्राहक सोने खरेदी तर सोडाच मोडही घेऊन येत नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्यात. कॅशलेस व्यवहार करा असं सरकार ठणकावून सांगत असताना सराफांनी आपल्या दुकानात स्वॅप मशीन बसवलेत, परंतु व्यवहार करताना 3% अधिक खर्च ग्राहकांना येत असल्यानं ग्राहक कॅशलेसचा वापर करत नसल्याचंही तथ्य समोर आलंय. अशा अनेक बाबींमुळे सराफा व्यवसाय दिवसेंदिवस डबघाईत येत असल्याचं चित्र दिसून येत आहे. तो अभी कारागिरों को कुछ काम ही नहीं रहा, बहुत मामूली, बहुत से बहुत 50% भी नहीं बोले तो काम रहा. तो अभी आपके पास में कितने कारागिर अभी चल रहे हैं? अभी हमारे यहाँ पे कम से कम बंगाली कारागिर है 400-500 और 400-500 अपने मराठी कारागिर. तो अभी कुछ कारागिर का कुछ यहाँ से कुछ छोड़ के गए जाने का कुछ सिलसिला जारी? बहुत से जो बंगाली कारागिर है तो वो छोड़ के चले गए. उनके हालत कंपनियों में जा रहे. 30 वर्षा मध्ये तुम्हाला अशी जी आज जी परिस्थिती आलेली आहे असं कधी अनुभवायला मिळालं? मला वाटतं तुम्ही आणीबाणी सुद्धा बघितली असेल. आणीबाणी बघितली, त्याच्यानंतर जी 1000 रुपयाची नोट मोरांची बंद बघितली, पण त्यावेळेस एवढा त्रास झाला ते नोट बंद झाल्यावर. जेवढा की समजा आता वाटतंय जाणवतंय तेव्हा हे जाणवलं नाही आम्हाला असं की पैशाची अडचण आली की काहीच नाही. आता काय परिस्थिती कशी आहे? आता परिस्थिती काय आहे की नोटाबंदीमुळे इकडे गेलं एकच नाही कामच नाही. आता बाकी जो आमचा संक्रांतीचा सीझन असतो तो आता नाहीच आहे समजा असते, नाहीतर 1 महिन्या अगोदरपासून भरपूर काम चालू असतात. सर आत्ता जे मागे नोटबंदीचा जो निर्णय झाला त्याच्यानंतर तुमच्या पूर्ण ओव्हरऑल व्यवसायामध्ये किती फरक पडला, काय परिस्थिती काय? परिस्थिती अशी की जवळपास 15% व्यवसाय झाला होतोय समजा कमी जास्त करून, पण 85% व्यवसाय झालाच नाही. कारण ग्राहकांकडे कॅश अवेलेबल नसल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन करता येत नाही आणि बँकेतनं कॅश विड्रॉ होत नाही, त्यामुळे त्यांना कुठल्या वस्तू लग्न सराय असून सुद्धा त्यांना वस्तू घेणं शक्य होत नाही, त्यामुळे टर्नओव्हरवर खूप फरक पडला. आणि बाजार भाव म्हणजे आता 8 तारखेचा भाव आणि आजचा भाव काढला तुम्ही तर तोळ्याला जवळपास 3000 रुपये फरक झालेला आहे, भाव कमी झालेला आहे. भाव कमी असून सुद्धा गिरायकांची कुठली रेलचेल दिसत नाही. लगन सराईमुळे जे लगन सराईचे बी आम्ही मागचे 15 दिवसापूर्वी हे केलं होतं तर मंगल कार्यालयावाल्यांनी सांगितलं की जवळपास 225-250 लग्न हे पोस्टपॉन केले लोकांनी. काय म्हणजे बरेचसे कारण त्याच्यात सोनं चांदीचं एक कारण आहे आणि लोकांना ते कॅश अवेलेबल होत नसल्यामुळे लग्न सराई जवळपास या सीझन मधली गेल्यात जमा झाली. म्हणजे काही धंदाच नाही? धंदाच नाही, बिलकुल धंदा नाही. जशी परिस्थिती आम्ही बंदच्या वेळेस एक्साईजच्या बंदच्या वेळेस झाली होती तशीच परिस्थिती आता आलेली आहे. आणि यात बरेचसे समजा बंगाली कारागीर जे बंगाली वर्क असतं बंगाली कारागीर सुद्धा बरेचसे गावाकडे निघून गेलेले. म्हणजे भविष्यात जर आम्हाला उद्या धंदा सुरू जरी झाला तरी काम कुणाकडून करून घ्यायची ही सुद्धा पंचायत आहे आमची. भविष्यात या व्यवसायाकडे जर सरकारचा जो दृष्टिकोन आहे पाण्याचा आणि जे आजही डिक्लेरेशन येतात किंवा इन्कम टॅक्सचे रेट जे होतात त्या हिशोबाने जो घाबरलेला वर्ग आहे व्यापार कुठल्या पद्धतीत अजून काही यात वृद्धी होईल अशी याच्यात कुठलीच आम्हाला आशा वाटत नाही.
पण आहे तो व्यवसाय मी कसा वाचेल यासाठी आम्हाला या दृष्टिकोनातून आता पावले उचलावं लागतं. ग्राहक अजूनही सकाळपासून पाहिले शराफामध्ये सुद्धा ग्राहकांची सगळे टोटल म्हणजे तुम्ही व्यापार पूर्ण शहरात जरी फिरले तर ग्राहकांची परिस्थिती अशी कुणाकडेही ग्राहक नाही. एखादा दुसरा ग्राहक आला तर त्यात पैसा देऊ शकत नाही किंवा ते पैसे देऊ शकत नाही म्हणून चौकशी जरी केली तर व्यापार व्हायला तयार नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीरच आहे असे नोटबंदीच्या यांनी नोटबंदीचा निर्णय जरी चांगला असेल पण त्याचं इम्प्लिमेंटेशन खास व्हायला तयार नाही त्यामुळे ही परिस्थिती थोडी गंभीर झाली. केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय किती वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाच्या मुळावर आलेला आहे आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या सुद्धा आयुष्यावर बेतत आहे हे दिसत आपल्याला दिसून येतं. त्यातल्या त्यात जो स्वर्णकार हा जो व्यवसाय आहे ज्वेलरीचा हा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये जे टेक्निकली अडचणी असल्यामुळे मागच्या महिन्याभरात मराठवाड्यात जवळपास 700 कोटीची उलाढाल होणारी ती पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. त्याचप्रमाणे गरजवंतांना जेव्हा सोनं आपलं मोडून त्याच्यातून आपण आपली गरज पूर्ण करू शकतो अशा लोकांना सुद्धा ते आज कामाचं राहिलेलं नाही आहे कारण चेक कधी मिळणार त्याच्यातून ते कधी क्लिअर करणार अशा वेगवेगळ्या टेक्निकल बाजूंमुळे सर्वसामान्य ते व्यापारी सगळेच्या सगळे अडकलेले दिसत आहेत. त्यामुळं याच्यातून सुटका कधी होईल हा तर काळच ठरवेल. कॅमेरामन कुणाल सरोतेसह सय्यद फेरोज MCN News.